मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री माननीय छगन भुजबळ साहेब, प्रांताध्यक्ष सुनील तटकरेजी, महिला अध्यक्ष रुपाली चाकणकरजी, समीर भुजबळजी, सुनील मगरेजी, सूरज चव्हाणजी, रवींद्र पगारजी, प्रेरणा बलकवडेजी, कैलास पाटीलजी, अंबादासजी बनकर, वसंतराव पवार, साहेबराव मुळवई, राधाकिशन सोनवणे, दीपक लोणारी, मोहन शेलार, ज्ञानेश्वर शेवाळे, राजश्रीताई पैलवान, प्रवीण पैलवान, विजय पाटील, मनोज दिवटे, अरुण पाटील, बंडू क्षीरसागर, संध्या पगारे, निसार शेख, आपल्या पैठणीचे उद्योजक बाळासाहेब कापसे, श्रीनिवास सोनी, सुनील लक्कडकोट, राजेश भांडगे, श्रीकांत खंदारे, आजच्या ह्या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व माझे येवलेकर बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि सर्व माझे विणकर बंधू, जमलेल्या तरुण मित्रांनो, थोडासा उशीर झाला आहे, त्याबद्दल मी सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो. आज आम्ही कालपासून जनसन्मान यात्रा सुरू केलेली आहे आणि त्या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळीकडे फिरायचं ठरवलेलं आहे. त्याच्यातलाच एक भाग म्हणून येवल्याच्या परिसरातल्या माझ्या विणकर समाजाच्या भेटण्याच्या करता, मेळ्याच्या निमित्तानं त्यांच्याशी हितगुज साधण्याच्या करता आणि काही माझ्या मायमाऊलींच्या माझ्या बहिणीच्या काही योजना मी राज्यामध्ये आणलेल्या आहेत त्याच्याबद्दलची पण माहिती देण्याच्या करता मी आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. आपण मोठ्या संख्येने आम्हा सर्वांचं स्वागत केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो. मला माझे जुने दिवस आठवले. मी अनेकदा गेले 35 वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतोय. मला जे योग्य वाटतं ते मी पेहराव करत असतो, कपडे घालत असतो. पण आज तर तुमच्या लोकांनी मला पैठणीचं जॅकेटच घातलंय. बायको म्हणाल लग्नात नाही घातलं ना, आता कसं घातलं रे उतारवयात. आता पोराच्या लग्नाची वेळ आली, बापाने आता पैठणीचं जॅकेट घातलंय. गमतीचा भाग जाऊ द्या मित्रांनो. ठीक आहे, प्रेमापोटी तुम्ही सगळेजण करता. जसं भुजबळ साहेबांनी बोलत असताना साधू संतांनी जो विचार मांडलेला आहे त्याच विचारांनी पुढे गेलं तरच आपल्या सगळ्यांचं भलं होणार आहे, हे निर्विवाद सत्य आहे. आज ऑगस्ट क्रांती दिन, या निमित्तानं देशाचं स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ज्यांनी हौतात्म्य पत्करलं, त्या काळामध्ये तुरुंगवास भोगला, संघर्ष केला, त्या सर्व वीरांच्या कार्याचं मी स्मरण करतो, त्यांना अभिवादन करतो. आज त्यालाच जोडून जागतिक आदिवासी दिन देखील आहे. त्यानिमित्तानं थोर क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा आणि क्रांतीवीर राघोजी भांगरे यांना देखील वंदन करतो आणि आपल्या सर्वांना, विशेषतः माझ्या आदिवासी बांधवांना पण जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. आपण सगळेजण उत्तर महाराष्ट्रात आहेत, आपलं आराध्य दैवत महाराष्ट्राचं 3.5 शक्तिपीठापैकी अर्ध शक्तिपीठ असणाऱ्या वणीच्या सप्तशृंगी मातेच्या चरणी देखील वंदन करतो. संकटाच्या काळामध्ये भक्तांच्या मागे ठामपणे उभ्या राहणाऱ्या आणि भक्तांचं संकट दूर करणाऱ्या श्री सोंडेश्वरी मातेच्या आणि श्री साकंबरी मातेच्या चरणी देखील मी नतमस्तक होतो. आजचा दिवस किती महत्वाचा आहे, त्याच्यामध्ये आज नागपंचमीचा सण, आमच्या महिलांचा अतिशय आवडता अशा प्रकारचा सण. या निमित्तानं माझे शेतकरी बांधव मित्र देखील त्यांचा मित्र असणाऱ्या नागराजाचं कृतज्ञपूर्वक स्मरण करतात, काही ठिकाणी पूजा करतात. आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये शिराळ्यामध्ये फार मोठे कार्यक्रम व्हायचे, परंतु नंतरच्या काळामध्ये काही कायदे नियम ठरल्यामुळं त्याच्यामध्ये काही थांबलेलं बाधा आलेली आहे, पण ही सगळी वस्तुस्थिती आहे. आज येवल्यामध्ये आल्यानंतर हे महाराष्ट्राचं बनारस म्हणून त्यांची ओळख आहे. माझ्या नाशिक जिल्ह्यातल्या येवल्याचा आत्मा उद्योगाचा इतिहास रघुजी नाईक या सरदारांच्या पासून सुरू होतो. 1667
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला 1630 आणि महाराज आपल्याला सोडून गेले 1680. साधारण हा तो काळ आहे. आणि त्याच वेळेस इतिहासामध्ये उद्योगाचा इतिहास रघुजी नाईक या सरदारापासून सुरू होतो आणि 1667 म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातच त्याच सुमारास रघुजी नाईक सरदाराने येथे येवलेवाडीची स्थापना केल्याचं मानलं जातं. येवलेवाडीच्या विकासासाठी इथला व्यापार उदीम वाढावा म्हणून रेशीम कारागीर आणि विणकर बांधवांना या ठिकाणी आश्रय देण्यामध्ये आला. त्यानंतर विणकरांनी येवल्याची पैठणी हा उद्योग सुरू केला आणि त्यामुळे एका अर्थानं येवल्याचं भवितव्य विणकर कारागिरांनी घडवलं हे कोणी नाकारू शकत नाही. त्याबद्दल तमाम विणकरांना मी सॅल्यूट करतो. 18व्या शतकाच्या सुरुवातीपासून माझ्या येवल्याचं नाव आसपासच्या परिसरामध्ये त्या काळामध्ये झळकू लागलं. येवल्याचं रेशीम श्रीमंतांच्या अंगा खांद्यावर झुलू लागलं. असंच एक नाव येवल्यात तयार होणाऱ्या रेशीम जरतारी वस्त्राला मिळालं आणि ते महावस्त्र म्हणजे पैठणी किंवा शालू आहे. महाराष्ट्राचं बनारस म्हणून येवल्या गेल्या अनेक वर्षापासून नावारूपाला आलंय. त्याच्यामध्ये माननीय भुजबळ साहेबांनी आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व 2004 साली करण्याला सुरुवात केली तेव्हापासून ह्याला अधिक गती मिळाली, अधिक राजाश्रय मिळाला, अधिक मदत झाली, अधिक सर्वांगीण विकास या परिसराचा झाला हे पण कोणाला नाकारता येणार नाही. आणि अनेक वर्षापासून नावारूपाला आलेलं हे येवल्याच्या पैठणीचं भुरळ अनेकांना आहे. त्यात माधुरी दीक्षितसह अनेक सिनेतारका यांचा उल्लेख करता येईल. देवदास सिनेमात माधुरी आणि ऐश्वर्याने घातलेल्या पैठणी साड्या देखील ह्याच येवल्याच्या. आणि इथलं जे केंद्र स्थापन झालंय त्याला भुजबळ साहेबांनी आज ती हयात नाही परंतु श्रीदेवीला बोलवलेलं होतं तुम्हाला आठवत असेल. आणि तिला येवलेकरांनी 9 लाखाचा पैठणी त्या ठिकाणी भेट दिली, 9 लाख रुपयाचे. कारण प्रेम जर करायचं म्हटलं तर येवलेकर काय करू शकतात हे अनेक उदाहरणं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल. आणि त्या सिने आर्टिस्ट देखील या पैठणी साड्या आपल्या येवल्याच्या होत्या. त्याचा उल्लेख आता अंबानीचं लग्न घरातलं झालं, त्याचा सगळ्या जगात चर्चा झाली आणि तिथं देखील आपल्या येवल्याच्याच पैठणी पोहोचल्या. टी व्हीमध्ये आपण बघतो होम मिनिस्टर खेळ पैठणीचा, आमच्या महिलांचा आवडता खेळ. आणि त्याच्यामध्ये पैठणी भेट दिली जाते, किती महिलांचा उत्साह असतो, किती त्या चेहऱ्यावर आनंद असतो. परंतु आता ते खेळ पैठणीचा होम मिनिस्टरचा कार्यक्रम आता राजकीय लोक पण मोठ्या प्रमाणावर घ्यायला लागले. होम मिनिस्टर पैठणी त्या ठिकाणी कार्यक्रम राबवायचा. कालच आम्ही सरोजाहिरीच्या मतदारसंघात होतो, आम्ही सभेला जायच्या आधी तिथं पैठणीचाच खेळ चाललेला होता. अलीकडे तर काय निवडणुकीला कुणी उभं राहिलं तरी पैठणी देतात, खऱ्या का खोट्या ते मला माहित नाही. परंतु तुमच्या नाशिकनी परंपरा पाडली काय बनकर सर, हे नाकारू शकत नाही खरंय. आणि अशा पद्धतीनं हे पैठणी आपली त्या बाबतीमध्ये फार जगप्रसिद्ध होत चालली. ठीक आहे, ह्याच्यामध्ये अजून आपल्याला सगळ्यांना काम करावं लागणार आहे याबद्दल दुमत असायचं कारण नाही. परंतु भुजबळ साहेबांनी सुरुवातीला बोलत असताना विणकरांच्या हातामधनं तयार झालेली ती पैठणी, त्या पैठणीच्या संदर्भामध्ये कलेचा उपासक म्हणून आम्ही महाराष्ट्र विणकर समाजाकडे बघतो. महाराष्ट्राच्या इतिहासात विणकर समाजाचं फार मोठं स्थान आहे. आपल्या बोटात असणाऱ्या कलेच्या जोरावर विणकर समाजाने महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामध्ये एक आपलं वेगळं आगळं अशा प्रकारचं स्थान निर्माण केलेलं आहे आणि ते अजूनही कायम आहे. येवल्यात प्रामुख्याने साळी, माझे कोष्टी, क्षेत्रिय, पद्मशाली आणि मोमीन हे विणकर समाज बांधव राहतात, गुढ्या गोविंदांनी राहतात. इथं जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केला जात नाही. आणि कष्टाळू आहे, प्रामाणिक आहे, कोलोपासक आहे. या विणकर समाजाचं महाराष्ट्रासह देशाच्या विकासामध्ये अतिशय मोलाचं अशा प्रकारचं योगदान आहे. विणकर समाजाने पिढ्यानपिढ्या आपल्या
विणकामातल्या कलाकुसरीनं साऱ्या जगाला भुरळ पाडलेली आपण सगळ्यांनी पाहिली. मात्र मागच्या काही वर्षामध्ये यांत्रिकीकरणामुळे विणकर समाजाचा पारंपरिक व्यवसाय थोडा बाजूला जाऊ पाहतोय, बाजूला गेलाय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. त्यामुळं विणकर समाजातल्या कलाकारांनी दुसरा पेशा निवडलाय. प्रामाणिकपणाच्या जोरावर त्या क्षेत्रात सुद्धा त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवण्याचं काम केलेलं आहे. ही आनंदाची बाब, समाधानाची आणि अभिमानाची बाब आहे. आज माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये येवला आणि मालेगाव या दोन ठिकाणी हातमाग आणि यंत्रमाग व्यवसाय चालतो. मात्र मालेगावात यंत्रमाग तर माझ्या येवल्यात प्रामुख्याने हातमागावरच काम केलं जातं आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण इथं आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. येवल्यात प्रामुख्याने पैठणीचं उत्पादन केलं जातं. येवल्याच्या पैठणीचं साधारणपणे साधी पैठणी, ब्रोकेड पैठणी, आसावली पैठणी, मुनिया पैठणी हे देखील प्रकार आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतात. येवल्यात पूर्वी 3000 हातमागावर पैठणीचं उत्पादन घेतलं जायचं. मात्र आजच्या घडीला येवल्यात फक्त 1000 पेक्षा कमी हातमागावर पैठणीचं उत्पादन घेतलं जातं अशा प्रकारची माहिती मला आत्ताच काही जणांनी कानावर घातली. जवळजवळ 6000 ते 8000 लोकांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार यामुळे उपलब्ध झालाय. 17व्या शतकापासून येवल्यामध्ये पैठणीचं उत्पादन सुरू होतं, ते सुरू झालंय. पैठणीच्या उत्पादनासाठी लागणारं रेशीम आणि जर यांचं उत्पादन पूर्वी पैठणी येवला याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तयार केलं जात होतं, परंतु अलीकडे पैठणीसह येवल्यात रेशीम आणि जरी उत्पादन जवळपास बंद झालंय. त्यामुळं आता रेशमचा पुरवठा आपल्या कर्नाटकामध्ये ज्याला बेंगलोर नावाने आपण ओळखतो तिथल्या त्यांच्या राजधानीच्या ठिकाणी जरीचा पुरवठा सुरत बाजारपेठेत नव्हतो, म्हणजे काही सुरतमधनं होतो, काही माझ्या बेंगलोरमधनं होतं आणि काही विणकर स्वतः बेंगलोरात जाऊन रेशीम खरेदी करतात. साधारणतः या व्यवहारात रेशीम आणि जर यांची सरासरी वार्षिक उलाढाल 2.5 ते 3 कोटी रुपयाची आहे. येवला येथे खाजगी मालकांचे 90% तर सहकारी मालकांचे 10% अशा प्रकारचे आत्माग आहे. विणकरांनो, हे सगळं आम्हाला आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला. माझ्यापेक्षा जास्त अधिकारवाणीनं भुजबळ साहेब ह्याच्यावर बोलू शकतात, कारण त्यांनी तुमच्या समस्या अतिशय बारकाईनं टिपल्यात. त्या सोडवण्याच्या करता त्यांनी त्यांचं सर्वस्व पणाला लावलं. आज महायुतीच्या सरकारमध्ये काम आम्ही करतोय. मधल्या काळामध्ये काही राजकीय समीकरणं बदलली. आम्ही पहिले 2.5 वर्ष सरकारमध्ये होतो, परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये सरकार त्या ठिकाणी पडलं, दुसरं सरकार आलं आणि दुसरं सरकार आल्यानंतर आम्ही राष्ट्रवादीच्या अनेकांनी आमदारांनी आम्हाला आग्रह केला की आपण सरकारमध्ये गेलं पाहिजे. का? तर आपण विकास करणारी माणसं आहोत. आपण गरिबाला गरिबीतनं बाहेर काढण्याच्या करता प्रयत्न करणारे कार्यकर्ते आहोत. आपल्या पक्षाची भूमिका ती आहे आणि त्याच्यामुळं आपण त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. मित्रांनो, आम्ही सत्तेला हपापलेले नाही आहे. सत्ता येत असते, सत्ता जात असते, ताम्रपट तर कुणीच जन्माला घेऊन आलेलं नाही आहे हे आम्हालाही कळत आहे. पण मिळालेल्या पदाचा आणि सत्तेचा वापर हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची आम्हाला शिकवण आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही आम्ही कुठंही सोडलेली नाहीये आणि बरेपर्यंत कधी सोडणार पण नाहीये हा पण शब्द मी ह्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना देतो. पण हे सगळं करत असताना आम्ही सरकारमध्ये गेल्यानंतर वर्ष होऊन गेलं तरी सरकारमध्ये गेलो नसतो तर माझी लाडकी बहीण योजना माझ्या माय माऊलींना मला देता आली नसती, माझ्या भगिनींना माझ्या मुलीला देता आली नसती, जे काही माझ्या शेतकऱ्यांना वीज माफी 3 हॉर्सपॉवर 5 हॉर्सपॉवर 5.5 हॉर्सपॉवर ही माझ्या शेतकऱ्याला देण्याचा निर्णय आम्ही घेतला, 5 वर्षाची ऑर्डर देखील काढून टाकली, हे आम्हाला देता आलं नसतं. ज्या ज्या योजना कालच्या अर्थसंकल्पामध्ये राज्याच्या जनतेच्या करता आम्ही महायुतीच्या सरकारने दिल्या त्या देता आल्या नसत्या. आज सरोजाहिरीच्या मतदारसंघामध्ये वर्ष 6 वर्षामध्ये 1500 कोटी रुपयाची कामं झाली. त्याच्यामध्ये
येवल्याचं प्रतिनिधित्व करत असणारे आपल्या सगळ्यांचे नेते भुजबळ साहेब यांच्या मतदारसंघात सरकारमध्ये आपण गेल्यापासून 1760 कोटी रुपयाची कामं झाली. काल नरहरी झिरवळच्या मतदारसंघात होतो, त्याच्याकडे 1750 कोटीची कामं झाली. निफाडला मगाशी सकाळी होतो, तिथं जवळपास 1500-1600 कोटीची कामं तिथं झालेली आहे. तिथं कळवण आणि सुरगणा नितीन पवारच्या मतदारसंघात असेच काही 1000 कोटीची कामं झाली. कशाला म्हणतात 1000 कोटी? आज माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये ह्या 7-7 आमदारांचा, माणिकराव कोकाटे सहित सगळे, यांचा विचार केला तर 10000 कोटीची कामं बनकर साहेब एकट्या माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये आपण त्या ठिकाणी करू शकलो. सरकारमध्ये गेल्यामुळेच हे शक्य झालं ना, नाही तर झालं असतं. काही अडचणी येतात, अनेक प्रश्न असतात, त्या प्रश्नाची सोडवणूक करावी लागते आणि ते सोडवण्याच्या करता आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतलाय. आज करोडो रुपयाच्या योजना माझ्या मुली ज्या शिकतात त्यांच्याकरता आपण आणल्या. गरिबांच्या मुलींना शिक्षण घेण्याच्या करता आई वडिलांना त्याची फी भरणं परवडत नाही, मुली शिक्षणापासून वंचित राहते. मागासवर्गीय आणि आदिवासी समाजाच्या मुलांना मुलींना मोफत शिक्षण आहे, परंतु इतर पण समाजामध्ये माझ्या गरीब मुली आहेत ना, त्यांच्याही आई वडील गरीब आहेत ना. मग त्यांच्या आई वडील गरीब आहे म्हणून त्या मुलीनं दुसऱ्या समाजात जन्माला आलं म्हणून तिला शिक्षणापासून वंचित राहायचं? हा कुठला न्याय आहे? आणि त्याकरता आम्ही निर्णय घेतला की इतके दिवस त्या महिलेला, त्या मुलीला आम्ही 50% फी सरकारी तिजोरीतनं द्यायचो. आता म्हणलं सरकारकडनं 50% नाही, 100% फी आपण त्यांची भरून टाकायची. कारण काही उदाहरणं आली, माय माऊलींनो, आया बहिणींनो, उदाहरणं अशी आली की जिथं एखाद्या मुलीला 50% रक्कम राज्य सरकारने शिकण्याकरता दिली तर तिचे आई वडील म्हणायचे राहिलेले पण 50% द्यायची माझी ऐपत नाही. काही काही मुलींनी शेवटी कंटाळून आत्महत्या केल्या. अरे एवढ्या सुंदर जगात आई बापांनी जन्माला घातल्यानंतर आत्महत्या करायची? आणि म्हणून त्या मुलीला आत्महत्येपासून परावृत्त करण्याच्या करता महायुतीच्या सरकारने आम्ही अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली आणि आता 100% तिला पायलट व्हायचं असेल पायलट होईल, डॉक्टर व्हायचं असेल डॉक्टर होईल, इंजिनियर व्हायचं असेल इंजिनियर होईल, ज्याची कुठला तिला आवड असेल ते शिक्षण ते घेईल. हे आम्ही विरोधी पक्षामध्ये असतो तर करता आलं असतं. आम्ही काही आमच्या स्वार्थाकरता गेलो नाही. आत्ता 560 कोटीच्या रस्त्याचा उल्लेख केला, रस्ता झाला असता मित्रांनो, ज्यावेळेस सरकार पडलं ना 2.5 वर्षाचं, ते पडल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या कामाला स्थगिती आल्या, सगळी कामं बंद झाली, 1000 कोटी रुपयाची कामं बंद झाली. शेवटी आम्ही येवलेकरांना काय सांगणार, नाशिककरांना काय सांगणार? चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये फिरत असताना बोलणार काय? आणि अशा प्रकारच्या घटना देशात झाल्यात, राज्यात झाल्यात, इतिहास आहे. आम्ही काही नवीन केलेलं नाहीये, आम्ही कुणाचा अनादर केलेला नाहीये, आम्ही कुणाला कमी लेखलेलं नाहीये. याही गोष्टीचा विचार तुम्ही सगळ्यांनी करा. आणि त्याकरताच ही जनसन्मान यात्रा आम्ही काढलेली आहे की जनसेवक आम्ही आहोत, आम्ही मालक नाहीये. मालक लोक तुम्ही आहेत. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या, घटनेच्या, कायद्याच्या मार्फत तुम्हाला अधिकार दिलेला आहे बटन दाबायचा. कुणाचं बटन दाबायचं, कुणाला वर पाठवायचं निवडून आणि कुणाला घरी पाठवायचं ते तुम्ही ठरवताय. त्याचा झटका तुम्ही लोकसभेला दिलाय, आम्ही सहन केला, ते आमचं कर्तव्य आहे. आम्ही त्याच्याबद्दल नाराज नाही. आमचं कुठं चुकलंय ते आम्ही तपासलंय आणि पुन्हा तुमच्या समोर आलोय. तुम्ही मायबाबात, तुम्ही मायबापांनी आमचं बटन दाबलं तर आम्ही सरकारमध्ये जाणार, हे आपण लक्षात घ्या. शेवटच्या माणसापर्यंत वेगवेगळा लाभ पोहोचवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतोय. लाभ पण देतोय आणि लाभातनं बळ वाढवण्याचं काम देखील माझ्या लाभार्थींचं, माझ्या भावंडांचं, माझ्या माय माऊलींचं आपण सगळेजण करतोय. त्याकरता आम्ही तुम्हाला भेटायला आलोय.
काही काही विणकरांचे वेगळे प्रश्न आहेत. मला इथं त्या ठिकाणी निवेदनं आलेली आहेत त्याच्या संदर्भामध्ये हातपाक पैठणी विणकरांच्या विविध समस्या आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रमाणे अल्पदराने कर्ज पुरवठा द्या. विणकर कामगारांना विणकर वसाहती करता शासकीय जागा उपलब्ध करून द्या. नाशिक जिल्ह्यातील माथाडी मापारी कामगारांना प्रचलित पद्धतीनं काम द्या. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या आहेत. त्याच्यामध्ये काही लूट आमच्या विणकरांची होतीये. आम्हाला नक्की मानधन किती, 24 तासात आम्ही काम किती करतोय, अशा समस्या आहेत. जरूर त्या समस्या आम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. आम्ही वस्त्रोद्योग विभागाच्या मार्फत त्या सोडवल्या पाहिजेत. वस्त्रोद्योग विभागामध्ये मी भरीव तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. ही कशामुळे केली, सरकारमध्ये होतो म्हणून केली. एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 2028 आम्ही जाहीर केलेलं आहे. या माध्यमातून राज्यात 25,000 कोटीची गुंतवणूक आकर्षित करण्याचं आणि त्याच्यातनं 5 लाख रोजगार निर्मिती निर्माण करण्याचं आमचं सगळ्यांचं लक्ष आहे. एकात्मिक आणि शाश्वत वस्त्र धोरण ह्याच्यामध्ये काही वैशिष्ट्य आहेत. ह्याच्यामध्ये केंद्र सरकारचं काही मदत त्याच्यामध्ये होतीये. त्याच्यामध्ये फार्म फायबर फॅब्रिक फॅशन आणि फॉरेन एक्सपोर्ट या धोरणाशी सुसंगत अशा प्रकारचं धोरण आपण त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि तांत्रिक प्रगतीला चालना देण्याचं काम आपण करतोय. महिला उद्योजकाला प्रोत्साहन देऊन महिलांचं सशक्तीकरण करण्याचा भर आम्ही देतोय. त्याच्यामध्ये कुशल मनुष्यबळासाठी कौशल्य विकास आणि क्षमता वाढीवर आम्ही भर देतोय. रोजगाराच्या नवीन नवीन संधी आम्ही निर्माण करतोय. ते आम्हाला करायचं आहे. त्याच्या संदर्भामध्ये आमचे आता दौरे सुरू झालेले आहेत. फक्त मंगळवार बुधवार आम्ही मुंबईमध्ये थांबणार आहे. भुजबळ साहेब ज्या कुठल्या विभागाची मीटिंग घ्यायला सांगतात ती मीटिंग आम्ही घेत असतो आणि त्याच्यात एक दिवस ही पण बैठक आम्ही लावू आणि त्याच्यात अधिकारी पदाधिकारी ह्या सगळ्यांना बोलून काय आपण माझ्या विणकरांच्या करता करू शकतो, काय आम्ही तुमच्या करता केलंय आणि काय अजून केलं पाहिजे याही बद्दलची चर्चा होईल आणि त्याच्यातनं अतिशय चांगल्या प्रकारचा मार्ग आपण त्या बाबतीमध्ये काढू शकतो. व्यवसाय सुलभतेचे प्रोत्साहन देण्याच्या करता माहिती तंत्रज्ञानाचाही वापरावर आपण भर देण्याचं काम करू. हे देखील आव्हान आजच्या माझ्या विणकर मेळाव्याच्या विणकर समाजाच्या मेळाव्याच्या निमित्तानं मी त्या ठिकाणी करू इच्छितो. आया बहिणींनो, मगाशी माझी लाडकी बहिणीच्या योजनेचा भुजबळ साहेबांनी थोडा उल्लेख केला. अनेकांनी फॉर्म भरले. माझ्या किती आया बहिणींनी फॉर्म भरले जरा हातवर करा बरं. बऱ्यापैकी त्याच्यामध्ये 2.5 लाखाच्या आतमध्ये ज्या माझ्या कुटुंबाचं उत्पन्न असेल त्या महिलेला फॉर्म भरता येतो. ती त्याच्यामध्ये लाभार्थी ठरू शकते. ती कुठल्याही जाती धर्माची असू, इथं ती कुठलेही काही सगळ्या समाजातल्या माझ्या मायमाऊलींनी बहिणींच्या करता मुलींच्या करता ही योजना आहे. त्याच्या संदर्भामध्ये आमचं काम जोरात चाललंय. कधी कधी ऑनलाईन अर्ज स्वीकारताना अडचणी येतात. आया बहिणींनो मायमाऊलींनो, त्या अडचणी दूर करण्याच्या करता देखील आमची महिला बालविकासची मंत्री आदिती तटकरे हिचं सतत लक्ष असतं. तिच्या डिपार्टमेंटच्या मार्फत आम्ही ही योजना राबवतोय. उद्याच्या 17 तारखेला पुण्यामध्ये आम्ही मोठा कार्यक्रम राज्य सरकारच्या वतीनं घेतलेला आहे. हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं घेतलेला आहे. वेगवेगळे आमचे महायुतीतले पक्ष अशा पद्धतीचे कार्यक्रम घेऊन ज्या योजना आम्ही शेतकऱ्यांच्या करता युवक युवतींच्या करता महिलांच्या करता आम्ही ज्या राबवतोय त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. नाहीतर योजना कागदावर राहणार, मंत्रालयात त्याचं जाहीर होणार आणि त्याचा लाभ मात्र माझ्या सर्वसामान्य जनतेला मिळणार नाही. त्याच्यातनं आम्हाला जे साध्य करायचंय ते साध्य होणार नाही. आम्हाला गरिबी कमी करायची आहे, आम्हाला त्याच्यातनं विकास करायचा आहे, हा आम्हाला साध्य करता येणार नाही. म्हणून ही जनसुराज्य यात्रा जनसन्मान यात्रा आम्ही त्या ठिकाणी काढलेली आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. त्याचं कारण त्याच्या मागचं हे आपण सगळ्यांनी या निमित्तानं जाणून घेतलं पाहिजे. मित्रांनो, माझ्या आया बहिणींनो, इतर पण वेगवेगळ्या प्रकारे मी ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर केला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की बाबा आपण ही जनसन्मान यात्रा हे यावेळेसचं बजेट सादर केलं त्यात महिलांच्या करता काय दिलं, युवकांच्या करता युवतींच्या करता काय दिलं,
माझ्या बळीराजाच्या शेतकऱ्याच्या करता काय दिलं, त्याच्यामध्ये नवीन योजना कोणत्या आणल्या, बजेट सादर करण्याआधी मी जनतेच्या प्रत्येक घटकाचा आवाज ऐकला, सगळ्या मान्यवरांशी चर्चा केली। आता विरोधक टीका करताय, विरोधक म्हणतात हा चुनावी जुमला आहे, काही जण म्हणतात हे आउटघटकेच आहे। मी तुम्हाला शब्द देतो, हा अजितदादाचा वादा आहे। आज आम्ही ही योजना आणली आहे, काल तुमच्याकडे यायच्या आधी माझ्याकडे अर्थमंत्री म्हणून फाईल येतात, 6000 कोटी रुपयाची फाईल, लाडकी बहीण योजनेची माझ्याकडे सही आली, मी सही केली। आता 17 तारखेला तुमच्या DBT अकाउंटला ते पैसे 2 महिन्याचे, जुलै 1500 आणि ऑगस्टचे 1500, 3000 रुपये प्रत्येकी महिलेचे तुझ्या अकाउंटला येतील। हे आम्हाला करायचं आहे, तुम्हाला सक्षम करायचं आहे, तुमचं सबलीकरण करायचं आहे। तुम्ही स्वतःला काही घ्यायचं असेल तरी त्याला मुरड घालता, तुमच्या मनाला सांगता नको आपल्या कच्च्या बच्चांच्या करता आपण खर्च करू, आपल्या पतिदेवा करता आपण खर्च करू, कारभाऱ्याकरता खर्च करू, घरामध्ये सासू सासरे असतील तर त्यांच्याकरता खर्च करू, पण आपल्याकरता नको। हे आम्ही लहानपणापासून बघत आलोय, आम्ही ते अनुभवलेलं आहे। समाजामध्ये फिरत असताना आम्हाला कुठेतरी वाटत होतं की महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम, सत्तेमध्ये सहभागी करून घेण्याचं काम, निर्णय घेण्याच्या खुर्चीवर बसवण्याचं काम आपण केलंय। महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांना आर्थिक सक्षम करण्याचं काम आपण केलंय, परंतु तरी देखील प्रत्येक महिला सबल झाली पाहिजे, सक्षम झाली पाहिजे। ती संघर्ष करते, ती कष्ट घेते, ती मेहनत करते। कुणाच्याही घरात, कुणाच्याही घरात तुम्ही बघा, त्या घरातला पुरुष सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती काम करतो, आणि त्या घरातली महिला उठल्यापासून झोपेपर्यंत किती काम करतो। मी जाहीरपणे सांगतो की आमच्या पुरुषांच्या पेक्षा कितीतरी अधिक काम ह्या माझ्या माय माऊली, माझ्या बहिणी, माझ्या मुली त्या ठिकाणी करत असतात। सकाळी उठलं की स्वयंपाक कर, चहा पाणी हे ते, हे संपलं की शाळेत कुणाला पाठव, तोपर्यंत डबा कुणाला पाठव, सगळं करायचं। कधी तिला सवड आहे का? ती कुठं 2 तास शांतपणे बसली का? 24 तासातले किती तास काम करते ते बघा ना। अरे आपण सगळी माणसं आहोत हाडामासाची, आपल्याला ज्यावेळेस दुपारी वाम कुक्षी घ्यावीशी वाटते त्यावेळेस ती घरातलं कुठलं तरी काम निवडत तरी बसलेली असेल, काही ना काही कामच करत असेल। अरे असं कुठं असतं काय? आणि जगात ज्या देशांनी माझ्या महिलांना दुय्यम स्थान दिलं ते जग मागे राहिलेत, आणि ज्या देशात महिलांना पुरुषांच्या बरोबरीनं मान सन्मान दिला ते देश पुढे निघून गेलेत, तशा पद्धतीनं जगात आपला भारत पुढे गेला पाहिजे, म्हणून हे सगळं काम आहे। मी कुठेतरी माझ्या पुरुषांना नाराज करतोय असं कृपा करून समजू नका, हे आपण डोक्यात न काढा। तुमच्यावरही जबाबदारी महत्वाची आहे, त्याही जबाबदारीच्या करता तुमचं दुधाचा 5 रुपये लिटरला, 3, 5, 8, 5 ला गाईच्या दुधाला दर वाढून त्या ठिकाणी दिलेला आहे। तुम्हाला ह्याच्या पाठीमागच्या काळामध्ये लाईट जर वीज कनेक्शन तोडलं जायचं, तुम्ही वीज बिल भरलं नाही तर, आणि त्याच्यामध्ये माझा शेतकरी नाराज व्हायचा, कधी कधी तो शेतकरी आत्महत्या करायचा प्रयत्न करायचा, काही शेतकरी आकडे टाकायचा प्रयत्न करायचे, त्याच्यातनं शॉक बसायचा, त्याच्यातनं अडचणी यायच्या। आता इथून पुढं माझ्या शेतकऱ्यांनी 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर लाईटचं बिल भरायचं नाही, आम्ही भरणार, आणि मागचं बिल द्यायचं नाही, काय काळजी करू नका, मागचं बिल पण देऊ नका। हे आमच्या भावंडांच्या करता आणलं ना। आता कांदा, कांद्याने तर लय वांदा केलाय, आता निर्यात बंदी करायची नाही हे आम्ही दिल्लीला जाऊन सांगितलंय। माझ्या शेतकऱ्याला 2 पैसे मिळत असतील मिळू द्या, माझ्या नाशिकच्या, पुण्याच्या, सोलापूरच्या, सातारच्या, नगरच्या, जिथं कुठं माझा शेतकरी कांदा पिकवत असेल त्याला 2 पैसे मिळाले पाहिजे, ही आमची भूमिका आहे। त्याच्या संदर्भामध्ये आम्ही 1 रुपयात पीक विमा आणलेला आहे, त्याचा फायदा माझ्या शेतकऱ्यांनी घ्या।
माझा कष्ट करणारा शेतकरी कापूस सोयाबीन मध्ये अडचणीत आला, दानामध्ये अडचणीत आला, त्याला बोनस देण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्याच्या पैशाचं वाटप त्या ठिकाणी सुरू केलं. अवकाळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टी, दुष्काळ, जे काही नैसर्गिक संकट येईल त्याला हजारो कोटी रुपये खर्च करून त्याला त्याच्यातनं उभं करण्याचं काम आम्ही केलंय. आम्ही मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, इथं माझ्या येवल्यामध्ये मुस्लिम समाज देखील आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझ्या मागासवर्गीय समाजामध्ये एक अशा प्रकारचा प्रचार केला विरोधकांनी आणि ते त्याच्यामध्ये यशस्वी झाले. काय प्रचार केला? चार सो अप की बार, चार सो पार. संविधान बदलणार म्हणले, घटना बदलणार, कायदा बदलणार, आरक्षण काढणार. आणि एवढं ते खालपर्यंत पोचलं की ते आमचं ऐकायलाच तयार नाही. आणि ते आदिवासी भागात पण पोचलं, ते म्हणले आपलं पण आरक्षणाचं काय होतं. आम्ही सांगत होतो बेबीच्या देठ्यापासून, अरे नाही नाही नाही, कुठे आमचं ऐकायला तयार नव्हतं. आम्ही सांगायचो जोपर्यंत चंद्र आणि सूर्य तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कुणी बदलू शकत नाही. तरी आमचं ऐकलं नाही. ठीक आहे, लोकशाही आहे. आणि त्याच्यातून हा वर्ग आमच्यापासून बाजूला गेला. आता संविधानाचा आदर कोण करतंय? शपथविधी होत असताना संविधान तिथं ठेवलेलं होतं. एनडीएची मीटिंग असताना या विचार हे तिथं होते, मी होतो, प्रफुल्ल पटेल होते. तिथं संविधानाची पहिली पूजा केली आणि मग एनडीएची मीटिंग सुरू झाली. संविधान भवन बांधण्याचे निर्णय आम्ही घेतले. अरे आम्ही काम करणार आहेत, आम्ही खरं सांगणार आहेत, आमच्यावर विश्वास ठेवा. एकदा तरी विश्वास ठेवून बघा. त्याच्यामध्ये इथपर्यंतच नाही, हे सगळं करत असताना ते दोन्ही समाजामध्ये काही प्रमाणात मतं मिळाली नाही असं नाही, परंतु नेहमी ज्या संख्येने मिळतात तशा पद्धतीने मिळाली नाही. आणि दुसरा आमचा अल्पसंख्याक समाज इथं पण आहे. त्यांच्याकरता आम्हाला आमच्यावर ते नाराज होते युतीवर, त्यांनी वेगळा निर्णय घेतला. ठीक आहे, लोकशाही आहे. पण आम्ही नेहमी सर्वांना बरोबर घेऊन जातो, आम्ही भेदभाव करत नाही. तुम्ही आमचे कुणाची राजकीय कारकिर्द तपासा, आम्ही कुणाला वाऱ्यावर सोडत नाही. विशाळगडला परवा जी घटना घडली, पहिला मी तिथे पोहोचलो होतो. आणि त्यांना सगळ्यांना आधार देण्याचं काम, मदत करण्याचं काम, शासकीय जो काही त्यांचं नुकसान झालं ते नुकसान भरपाई देण्याचं काम आपण केलं. असं घडू नये म्हणून आपण खबरदारी घेतो. काही काही जण समाजामध्ये त्या ठिकाणी दुही माजवण्याचा प्रयत्न करतात, दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्याशिवाय त्यांची राजकीय पोळी त्यांना भासता येत नाही, त्यांना त्याच्यातनं स्वार्थ साधायचा आहे. मित्रांनो, आम्ही बहुजन समाजाच्या करता सारथी आणलं, ओबीसी समाजाच्या करता महाज्योती आणलं, मागासवर्गीय समाजाच्या करता बार्टी आणलं, बार्टी, माझ्या आदिवासीच्या समाजाच्या करता टार्टी आणलं. त्याच्या संदर्भामध्ये माझा मातंग समाज म्हणायचा, बार्टीत आम्हाला काही मदत होत नाही, त्यांच्याकरता आरटी आणलं. शेवटी कुठल्याही समाजाला वाटलं पाहिजे हे सरकार आमचाही विचार करतंय आणि ह्या पद्धतीने सरकार काम करतंय. आता मुस्लिम समाजाच्या मध्ये गेल्या 10 दिवसात जी कॅबिनेट मीटिंग झाली त्याच्यामध्ये आम्ही मार्टी आणलं. मार्टी ह्याच्या आधी एवढे वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, तरी देखील त्यांनी मार्टी आणलं नव्हतं. त्याही घटकाला जगण्याचा अधिकार आहे, त्याही घटकाला भारतामध्ये मी भारतीय आहोत अशा प्रकारचा एक आत्मविश्वास कृतित्व आपल्याला दाखवता आला पाहिजे. ह्या प्रकारचं काम आपण केलं. एवढ्यावर आम्ही थांबलो नाही, एवढ्यावर आम्ही थांबलो नाही. मौलाना आझाद महामंडळाच्या करता 1000 कोटी रुपयाचं भागभांडवल आम्ही वाढवलं, 1000 कोटी. आणि मौलाना आझाद महामंडळाला पहिलं 30 कोटी रुपयाची गव्हर्नमेंटची गॅरंटी होती. माझ्या पुढे ज्यावेळेस फाईल आली, अरे म्हणलं 30 कोटी तर किती कुणाला आपण वाटणार. आम्ही ती 500 कोटीची हमी केली. 500 कोटी मौलाना आझाद महामंडळाला आता सरकारने हमी दिलेली आहे. त्याच्यातनं त्याही
गोरगरिबांनी कर्ज घ्यावं, त्याच्यातनं ते फेडावं, त्याच्यातनं इतरांना जशा सवलती आहेत त्या त्यांनी मिळवाव्यात. ह्या प्रकारे सरकार चाललेलं आहे. ह्याचा विचार कृपा करून येवलेकरांनो, विणकरांनो, माझ्या सगळ्या जाती धर्माच्या बांधवांनो, तुम्ही त्या ठिकाणी करा, घ्या, विचार करा. त्यामध्ये भुजबळ साहेबांनीमध्ये माझ्याच काळामध्ये मी त्यावेळेस जलसंपदा खात्याचा मंत्री होतो. त्या खात्याचा मंत्री असताना मी त्यावेळेस किकवी धरणाच्या करताचा एक सँक्शन दिलेलं होतं आणि ते सँक्शन देत असताना किकवी धरण हे आपल्या नाशिकला पिण्याच्या करता, पाण्याच्या करता हे धरण व्हावं अशा प्रकारची भावना आमची सगळ्यांची होती आणि त्या धरणाला मी मान्यता दिली आणि ते धरण आपल्या 2008-09 मूळ प्रशासकीय मान्यता किकवी पेयजल प्रकल्प तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक किती 283 कोटी रुपये 54 लाख. आणि आता आम्हाला 21-22 आम्ही सुप्रमा दिली त्यामध्ये 1398 कोटीला ते धरण गेलेलं आहे. आता ते आपल्याला नाशिकला पिण्याच्या पाण्याच्या करता मंजूर करायचं आहे. तेवढ्यावर आपण थांबलो नाही. सातत्याने आम्हाला भुजबळ साहेब सांगतायत की अजित, जसं वैतरणा इगतपुरीची माझी अनेक धरणं तिकडं मुंबईला पिण्याचं पाणी पुरवण्याचं काम करतायत, धरणं नाशिकात त्र्यंबकेश्वरमध्ये पाणी तिकडं आणि बाकीची माझा दारणा असेल, गंगापूर असेल, गिरणा असेल, शणकापूर, नांदूर मधवेश्वर, त्याच्यामध्ये मांजरपाडा, पुनत म्हणजे अर्जुन साखर, ह्या धरणाची देखील कामं आपली झाली. त्याचं पाणी मनमाडला किंवा इतर शहरांना प्यायला द्यावं लागतं. तसं नाशिक वाढतंय, इंडस्ट्री वाढतीये, रोजगार वाढतोय, तिथं शिक्षण संस्था वाढताय, त्याच्यातून आपल्याला मदत करता आली पाहिजे. आम्ही मधल्या काळामध्ये वैनगंगा पैनगंगा प्रकल्पाला मान्यता दिलेली तुमच्या वाचनात आलं असेल, 85,000 कोटीचा प्रकल्प. तशा पद्धतीनं पश्चिमेकडं पाणी पडणार, पूर्वेकडं आपल्याकडं वळवायचं. माझा गोदावरी खोरं, माझा गोदा काठ हा हिरवागार झाला पाहिजे, तिथली धरणं भरली पाहिजे, ही भूमिका आम्ही स्वीकारली. त्याचा पाठपुरा भुजबळ साहेब आणि आम्ही सगळेजण करतोय. त्याच्यातनं नारपार योजना, त्याच्यातनं माझं मांजरपाडा धरणाचे कालवे, त्याकरता आम्ही निधी देतोय. हा परिसर ह्याचा सुजलाम सुफलाम व्हावा, जे काही पाणी समुद्राला जातं ते माझ्या नाशिकात यावं, नाशिकातली धरणं भरून ते पाणी माझ्या मराठवाड्यात जावं, नाथसागर त्याच्यातनं भरावा, येलदरी असेल, सिद्धेश्वर असेल, तिकडं माजलगाव असेल, ही धरणं त्याच्यातनं भरावी. मित्रांनो, येवलेकरांनो, आम्ही एक बोलतोय, काहीतरी अभ्यास केलाय म्हणून बोलतोय, हे गोष्ट लक्षात ठेवा. आम्ही 35-35 वर्ष काम करतोय. माझ्या आधी 5-10 वर्ष भुजबळ साहेब त्यांना तर 40-45 वर्ष काम करताय. निश्चितपणे त्यांच्या अनुभवाचा फायदा हा येवलेकरांना झालेला आहे, महाराष्ट्राला झालेला आहे, नाशिक जिल्ह्याला झालेला आहे. नाशिक शहरातनं जे ब्रिज झाले भुजबळ साहेब पीडब्ल्यूडी मिनिस्टर होते म्हणूनच झाले ना, का झाले असते त्याचा कुठेतरी विचार करा. इकडचे रस्ते, भुजबळ साहेब इथं आमदार व्हायच्या आधी रस्त्याची काय अवस्था होती, आता काय अवस्था आहे? इथले वेगवेगळ्या महापुरुषांचे पुतळे, वेगवेगळ्या इथल्या इमारती, पर्यटन खातं त्यांच्याकडे असताना पर्यटनाला चालना देण्याच्या करता त्यांनी केलेलं काम, पीडब्ल्यूडीच्या निमित्तानं त्यांनी नाशिकच्या मध्ये रस्त्यांचं निर्माण केलेलं जाळं, हे आपल्याला विसरता येणार नाही. तुम्ही मला म्हणाल आम्हाला काय सांगतो, आम्ही बघतोय सुरूच. अरे बघतोय पण विसरून जातोय, सारखा आठवावं लागतंय, हॅमरिंग करावं लागतंय, हॅमरिंग. हे वस्तुस्थिती आहे, नाहीतर लोक म्हणतात काय, जिथं पिकतं तिथं विकत नसतं, असं नाही झालं पाहिजे बाबांनो. त्या संदर्भामध्ये ह्या सगळ्याचा फायदा हा आपल्या महाराष्ट्राला झाला पाहिजे, आपल्या शेवटच्या माणसाला झाला पाहिजे.
सर्व जाती धर्माच्या लोकांना झाला पाहिजे, अशा प्रकारची आपली त्या बाबतीतली भूमिका आहे. आणि म्हणून किकवीला पण आम्ही गती देण्याचं काम करतोय, जेणेकरून माझ्या इतर धरणातलं शेतीचं पाणी जे जात आहे प्यायला, शेवटी कुणीही मुख्यमंत्री असलं तर प्यायला पाणी पहिलं देणार. आम्ही धोरण बदललं, भुजबळ साहेबांना आठवत असेल धोरण काय होतं, पहिलं पाणी प्यायला, दुसरं पाणी इंडस्ट्रीला, तिसरं पाणी शेतीला. आम्ही धोरण बदललं, पहिलं पाणी प्यायला, दुसरं शेतीला, तिसरं इंडस्ट्रीला. आता इंडस्ट्रीला आम्ही सांगतोय एसटीपी बसवा, त्याच्यातनं पाण्याचा प्रक्रिया करा, त्या पाण्यावर आपण प्रक्रिया करून ते तुम्ही वापरा, तुम्ही म्हणजे इंडस्ट्रीने वापरा, अशा पद्धतीचं काम चाललंय. ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे, खूप सारखं बोलण्यासारखं आहे, परंतु मी आपल्याला सगळ्यांना सांगेन या सगळ्यातनं बाहेर काढण्याची धमक आणि ताकद ही निश्चितपणे आम्हा लोकांच्या मध्ये, परंतु आम्हाला तुमच्या सगळ्यांची आशीर्वादाची, तुमच्या पाठिंब्याची, तुमच्या सहकार्याची गरज आहे. आणि म्हणून हेच सांगण्याच्या करता माझ्या विणकर समाजाला, माझ्या येवलेकरांना, माझ्या मायमाऊलीला आम्ही आज आपल्या परिसरामध्ये आलो. ज्या उत्साहाने तुम्ही आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आपले मनापासून आभार मानतो. आम्ही एवढ्यावर थांबलो नाही, आम्ही पोलीस पाटलाचं, पोलीस पाटील आहेत का, हात वर करा पोलीस पाटील, हाय 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 पोलीस पाटील आहे. तुम्हाला 6,500 मानधन होतं, आता 15,000 केलं की नाही, मिळायला लागलं की नाही, त्याच्यामध्ये कोतवाल त्यांना 7,500 होतं, 15,000 केलं की नाही, आमच्याच सरकारने केलं ना, आशा सेविका 5,000 होतं, 10,000 केलं की नाही, गटप्रवर्तक 6,200 होतं, 7,200 केलंय, अंगणवाडी सेविका 8,325 होतं, 10,000 केलंय, अजूनही काही प्रमाणात वाढवलं पाहिजे त्याबद्दल दुमत नाही, ते देखील वाढवण्याचं काम आम्हीच करणार, दुसरं कोणी करणार नाही, दुसऱ्याची तेवढी धमक नाहीये, या गोष्टीचा विचार माझ्या अनेक मान्यवरांनी त्या ठिकाणी करावा, अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. आणि जे काही आम्ही त्या बाबतीमध्ये लोक सांगतायत विरोधक की एवढी मोठी योजना आणली 46,000 कोटी कुठनं आणणार, तुम्ही काळजी करू नका, आपलं राज्य मजबूत आहे, आपल्या राज्याचं उत्पन्न मोठं आहे, स्थूल उत्पन्न मोठं आहे, त्याच्यातनं राज्य कसं चालवायचं, 10 वर्ष अर्थमंत्री म्हणून मी काम केलेलं आहे, मी असा तसा बोलत नाही. त्याच्याबद्दल काही लोकांनी टीका केली, 10 वर्षात आत्ताच काय योजना आणली, त्या संदर्भात आम्ही एकंदरीत परिस्थिती बघूत, पगार झाले पाहिजेत, पेन्शन मिळालं पाहिजे, घेतलेल्या कर्जाचं व्याज गेलं पाहिजे, विकास पण झाला पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चरला पैसा पुरला पाहिजे, आणि त्याच्यातनं वेगवेगळ्या पद्धतीनं काटछाट करून, त्याच्यातनं काटकसर करून जो खर्च आपल्याला टाळता येतो ते टाळला पाहिजे, त्याच्यातनं बचत केली पाहिजे. आणि त्याच्यातून ही एक चांगली योजना माझ्या मायमाऊलींच्या करता, माझ्या वीजमाफीची, माझ्या शेतकऱ्यांच्या करता, अशा अनेक प्रकारच्या योजना आम्ही तुमच्या करता आणलेल्या आहेत, त्या योजनेचा पुरेपूर फायदा माझ्या सर्व बंधू भगिनींनी घ्यावा, अशा प्रकारची विनंती मी आजच्या मेळाव्याच्या निमित्ताने करतो. आणि आज नागपंचमीचा दिवस असताना पण ज्या उत्साहाने प्रेमाने तुम्ही आमचं स्वागत केलं त्याबद्दल तुम्हाला हात जोडून नमस्कार करतो, आपले सगळ्यांचे आभार मानतो, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.